पोलीस असल्याची बतावणी करून वैरुद्ध इसमाची फसवणूक करून सोन्याची चेन काढून घेणाऱ्या रेकॉर्डवरील आंतरराज्य सराईत आरोपी कंबर रहीम मिर्झा वय 36 राहणार, वॉर्ड नंबर 1 कॉलेज रोड श्रीरामपूर जिल्हा अहमदनगर, आणि जफर मुक्तार शेख वय 33 राहणार, वॉर्ड नंबर 2 सुभेदार वस्ती तालुका श्रीरामपूर जिल्हा अहमदनगर यांना अंकली कॉर्नरजवळ सापळा लावून ताब्यात घेतले. त्या दोघांकडून 5,71,600 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली यांच्या पथकानं पार पाडली आहे. पोलीस असल्याची बतावणी करीत तोतईगिरी करून गुन्हे करणाऱ्या आरोपी यांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्याच्या अनुषंगानं स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगलीचं एक पथक आरोपींची माहिती घेत असताना पथकातील पोलीस हेड कॉन्स्टेबल सागर लवटे यांना गोपनीय बातमीदारांमार्फत माहिती मिळाली की मिरज शहरात पोलीस असल्याची बतावणी करून सोन्याची चेन काढून घेतलेले दोघे परजिल्ह्यातील असून ते काळ्या रंगाच्या युनिकॉर्न MH17 पासिंगच्या मोटरसायकलवरून कोल्हापूरवरून सांगलीच्या दिशेनं येत आहेत. माहिती मिळताच पथकानं अंकली फाटा ते सांगली रोडवर अंकली कॉर्नरजवळ सापळा लावून दोघांना ताब्यात घेतले. पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील यांनी त्यांची पंचासमक्ष अंगसडती घेतली असता त्यांच्याकडे सोन्याची चेन आणि 600 रुपये रोख रक्कम मिळून आले. या दागिन्यांबाबत त्यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी प्रथमतः उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील यांनी त्यांना विश्वासात घेऊन विचारले असता कंबर मिर्झा यानं सांगितलं की 2 दिवसांपूर्वी तो आणि त्याचा सोबत असलेला त्याचा साथीदार यांनी त्याच्या ताब्यात असलेले मोटरसायकलवरून मिरजेमध्ये एका वयोवृद्ध इसमास पोलीस असल्याची बतावणी करून त्याच्या गळ्यातील सोन्याची चेन हातचलाकी करून काढून घेतली असल्याची कबुली दिली. लागलीच त्याच्या कब्ज्यातील मुद्देमाल आणि गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल पुढील तपासकामी जप्त करून महात्मा गांधी चौक पोलीस ठाणेकडे वर्ग करण्यात आली असून पुढील तपास महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे करीत आहे. कंबर मिर्झा हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर जबरी चोरी आणि पोलीस बतावणीचे महाराष्ट्र, कर्नाटक तसेच गुजरात राज्यात गुन्हे दाखल आहेत.